So tell me, what are your strengths as a human being? Yes, Amor. Monitor hai class 7cha. Sang. Tujhi strength kay hai? Tula human being manun identity milnyasathi, what is your strength? To help people. One. Ni 10 layala sangitlet. Sagalyanni lya mobile madhe kiwa nantar ghari gelyavar. Hyacha karan sangto mi ki he jar sagala lihlat tar this is what you are. कारण आता आपली ओळख झाली की आपण सगळे ह्युमन बीइंग्स आहोत अँड वी आर नॉट ब्लडी डॅम डोंकीज इजंट इट त्याच्यामुळे आपल्याला पुढच्या वर्गात जायचं आहे दुसरीच्या वर्गात सो यू हॅव टू राईट डाऊन 10 आयडेंटिटी स्ट्रेंथ्स वन इज टू हेल्प अदर्स त्याला परोपकार म्हणतात इंग्रजीमध्ये त्याला शब्द आहे बेनोवेलन्स ही तुझी स्ट्रेंथ आहे दुसरं एज्युकेशन एज्युकेशन काय ते सगळ्यांसाठी आहे दॅट कॅनॉट बी युअर स्ट्रेंथ See, the problem is, आपण कोण आहोत हेच आपल्याला माहीत नाही तुम्ही मला विचारा मी सांगतो तुम्हाला मी कोण आहे खट 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 कारण मी हा व्यायाम केलाय सांगतो ना थोड्या वेळाने सांगतो त्याच्यानंतर तुम्ही हसणार नाही तुम्ही रडायला लागाल राजांनो रिलॅक्स हा दहा आज घरी जा आणि दहा स्ट्रेंथ ली तुझा विकनेस काय विकनेस माहित नाही माहित नाही म्हणजे माहित असतं ना आपल्याला माझी कमजोरी काय आहे माझी आपल्याला आपली शक्ती माहीत असेल तर आपली मर्यादा माहीत पाहिजे बरोबर आहे की नाही आपण कळपामध्ये नाही आहोत वी आर नॉट इन हर्ड्स वी आर इन ग्रुप देर इज अ डिफरन्स बिटवीन अ हर्ड अँड अ ग्रुप ओरडू नका असं सांगतोय मी इंग्रजी कळालं नाही का तुम्हाला मला असं म्हणायचं आहे की आपण माणसं आहोत ज्याला उत्तर द्यायचं आहे जोरामध्ये ते इथे या की माईक दिलेत की ओरडतं कशाला तुझी तुझा कमजोरी पण आहे की ही गोष्ट केल्यावर मला प्रचंड त्रास होतो असं काय आहे म्हणजे तुला काय गोष्ट केल्यावर राग येईल चल आय विल गिव्ह यू आन्सर कुणी मला काही बोललं तर वाईट फॉर एक्झाम्पल कुणी माझ्यावर ओरडत असेल माझी चुकी नसताना तर हा सी अंडरस्टँड दिस इज अ इम्पॉर्टंट पॉईंट बस खाली राजा मी तुम्हाला समजवतो माझी चूक नसताना कुणी मला बोललं तर मला राग येतो मी माझ्या घरात टी व्ही लावून बघत बसलोय चणे खात क्रिकेटची मॅच लावून शांतपणे बाहेरून एक माणूस येतो घुसतो माझ्या घरामध्ये आणि तो डान्स करायला लागतो सेम आय एम गिव्हिंग युअर सिनारिओ तर मी काय करेल मी रागवेल का नाही रागवणार मी कानाखाली देईल आणि घराच्या बाहेर काढेल बरोबर की नाही बरोबर की नाही मग बाळा हे लक्षात घे की तुझी चूक नाही आहे आधी तर हे तुला नीट माहिती आहे बरोबर ना मग दुसरा माणूस बोलला म्हणून तू स्वतःला कशाला त्रास करून घेतो बाईंनी सांगितलं डॉक्टर मी जस्ट डायलवर अपॉइंटमेंट घेऊन आली आहे पाय आपटत निघून गेलं मी कशाला मी तिला सांगितलं चहा आण माझ्यासाठी बाई गेलं खाऊन जळालेलं सो द फर्स्ट पॉईंट टू मेक युअर स्ट्रेंथ इज हा मला बोलला म्हणून मी वाईट अरे तू बोलल्यामुळे मी चांगला नाही आहे किंवा तू बोलल्यामुळे मी वाईटही नाही आहे मी जो कोणी आहे त्याच्यामुळे मी इथे उभा आहे त्याच्यामुळे प्लीज ट्राय अँड अंडरस्टँड की दुसऱ्याने बोललं आणि माझी चूक नाही आहे म्हणून मला वाईट वाटतं हे तर कुत्र्याचं लक्षण झालं ते चालले रस्त्याने दगड मारला आपण की भ करतो ते आपण ठरवायचं आहे कळलं ना हुशार कुत्रा असेल तर काय करेल निघून जाईल बाजूला पॉइंट टू टेल यू इज आयुष्यामध्ये जर समोरून आता मी सायकलवर चाललो समोरून ट्रक आली मी काय धडक मारू का त्याला मग बाजूला निघून जाईल शांतपणे हे असं नाही करणार ना म्हणून तुझी चूक नसेल तरी पण तुला राग नाही आला पाहिजे आणि तुझी चूक असेल तर तुला त्याच्याहूनही राग आला नाही पाहिजे कारण तुझी चूक आहे ती नीट कर त्याच्यावर रागवू नकोस दॅट इज द पॉईंट दॅट इज युअर स्ट्रेंथ कळलं ना तो वीकनेस असू शकत नाही जर तुम्हाला कोणी बोललं म्हणून तुम्हाला राग येत असेल तर त्याचं नाव आहे भावनिक कमजोरी इमोशनल लायबिलिटी आणि आय गॅरंटी यू इथे बसलेल्या 99% लोकांची
एकच कमजोरी आहे ती म्हणजे मी खूप इमोशनल माणूस आहे, मला कोणी बोललेलं आवडत नाही, मला काही म्हणलेलं आवडत नाही, मी मला वाटेल तसंच जगणार. तुला तुला जगायचं तसं जग ना, फक्त चिडचिड करू नको, रागराग करू नको. त्याचं कारण असं आहे मित्रांनो, कुसुम सभागृह 2 ते 5 भाड्याने घेतलेलं आहे, कळलं ना. आता मी इथे येऊन जर आदळापट करायला लागलो तर ते मॅनेजर येऊन हाकलून देतील मला इथून, बरोबर की नाही. हे जीवन 50, 60, 70 वर्षांसाठी वरच्याने भाड्याने दिलेलं आहे. फुकट ऑक्सिजन आहे, फुकट लाईट आहे, फुकट पाणी आहे, त्याच्यात दंगल करायची नाही, त्याच्यामध्ये गोंधळ करायचा नाही. भाडं द्यायचं, आणि भाडं म्हणजे प्रेम, शांतता, आदर, सौहार्द, संयम, सहनशीलता, समर्थता, हे रेंट पे करायचं समाजाला, आणि म्हणून डॉक्टर व्हायचं आहे, कळलं ना. स्पार्क होण्यासाठी नाही, अँड दॅट इज व्हॉट यू शुड आयडेंटिफाय युअर सेल्फ, ती तुमची ओळख असली पाहिजे. आता मी काही एक्झाम्पल्स देतो. हे कोण? हे बॉक्सर, कळलं ना. आयुष्याच्या 27 वयाच्या आसपास हे बॉक्सर होते, आणि एक चांगले बॉक्सर होते त्यांच्या देशातले. पण काय झालं? झालं असं की ते वकील झाले, बरोबर. मग पुढे काय झालं? आता मी तुम्हाला जे सांगणार आहे ते हे की तुम्हाला KEMला ॲडमिशन मिळेल, तुम्हाला पाहिजे तिथे मिळेल, पण पुढचा मास्टर कसा येईल हे तुम्हाला माहीत नाही बाळांनो, कळलं ना. हे काय? दिस इज अ टुरिस्ट प्लेस इन साऊथ आफ्रिका, बरोबर की नाही. बक्कळ पैसे आल्यावर बायकोला घेऊन पोरून किंवा नवऱ्याला घेऊन तिथे जाणार की नाही फिरायला, छान आहे की नाही. हां, ही जागा आजपासून 50, 60, 70 वर्षांपूर्वी अशी होती, ओके. आणि ह्या जागेमध्ये जेल होती, सेंट्रल जेल. आणि ह्या जेलमधलं हे क्युबिकल आहे, साधारणपणे 5 बाय 8 वगैरे त्याचा साईज असेल. आणि त्या जेलच्या ह्या खिडकीतून फक्त समुद्र दिसत होता. आणि ज्याला बॉक्सर व्हायचं होतं तो वकील झाला, आणि वकिली करायच्याऐवजी तो जेलमध्ये गेला. आणि किती दिवस? 1 दिवस 1 महिना 1 वर्ष 2 वर्ष 5 वर्ष किती वर्ष? 27 years. कॅन यू इमॅजिन दॅट? तुमच्या बुद्धीची झेप पोचणार नाही, कारण माझ्याच पोचत नाही बाबा, मला तर अजिबात शक्य नाही. एक माणूस ज्याला बॉक्सर होता होता वकील व्हावं लागलं आणि जेलमध्ये जावं लागलं बायका पोरांना सोडून, तो 27 वर्ष त्या लोनली बेटावरती कैदी म्हणून राहिला. आणि बाहेर आल्यानंतर काय झालं? बाहेर आल्यानंतर त्यांनी एक मंत्र दिला, आणि तो मंत्र मी तुमच्याकडे पासऑन करतोय. त्यांचा The greatest glory of human life is not in never falling, but in rising every time you fall. VG, काय त्याचं नाव? सकाळी सुसाईड केलेली ह्याचे कॅफे कॉफी डेचे ओनर VG सिद्धार्थ, ही सिम्पली फॉगॉट दिस, ही जस्ट फॉगॉट दिस, कळलं ना. कारण हडप आहे, मजबूत आहेत, मेंदू शाबूत आहे. ने मजसी ने जेलमध्ये होते, होते की नाही. 27 वर्ष एक माणूस जेलमध्ये होता, कारण तो काळा होता आणि राज्य गोऱ्यांचं होतं म्हणून उचलून टाकलं मध्ये. आणि तिथून बाहेर आल्यानंतर हा माणूस, त्याने मंत्र दिला की आयुष्याचा गौरव हा कधीच अपयशी होण्यामध्ये नाही, तर जितक्या वेळा मी अपयशी होईन तितक्या वेळा मी उंच उडी घेण्यामध्ये आहे. अँड दॅट इज व्हॉट वी आर हिअर फॉर. आणि तुम्हाला सांगतो की जेलमधून आल्यानंतर स्वतंत्र दक्षिण आफ्रिकेचे निवडून आलेले पहिले राष्ट्राध्यक्ष होते, ज्यांना पूर्ण जगामध्ये 250 आंतरराष्ट्रीय पुरस्कार भारतरत्न धरून आणि नोबेल पुरस्कार मिळाला होता. असा माणूस पुन्हा होणे नाही, मला तर देव आता माहीत नाही, माझ्यासाठी हेच देव आहेत. आय लुक अपॉन हिम, आय लुक अप टू हिम, अँड आय लुक ॲट हिम.